दोन वेगवेगळ्या जाती प्रवर्गातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवली आणि या कारणास्तव त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दामू कांबळे यांनी केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील गुरैया स्वामी यांची दोन वेगवेगळ्या जाती प्रवर्गातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवून लाभ घेतला. त्याचे जात दाखले बोगस आहेत. आता त्यांनी आपल्या मुलाला आणि भावास निवडणुकीस उभं केलं आहे. त्याच्यावर कारवाई होऊन स्थगिती यावी अशी मागणी दामू कांबळे यांनी केली आहे. येथील गुरैया स्वामी यांनी दोन वेगवेगळ्या जातीचे बोगस दाखले काढून दोन आरक्षणामध्ये लाभ घेतल्याने आम्ही प्रांत साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे तक्रार केल्याप्रमाणे ते अपात्र झालेले आहेत. अपात्र होऊन देखील त्यांचा मुलगा शंकरय्या स्वामी आणि भाऊ रमय्या स्वामी यांनी परत पुनश्च निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे. गुरैया स्वामी यांचे दोन्ही दाखले भोगस असून ते रद्दबातल होऊन देखील त्यांनी मुलाला परत निवडणुकीला उभा केला आहे आणि भावाला पण. आम्ही त्या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्याकडे अपील केलं पण निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की वरून जात पडताळणीकडून त्यांनी टोकन आणलेलं आहे, त्यामुळे आम्हाला इथं खाली काय करता येत नाही असं सांग. त्वरित अर्जाचा निकाल लावावा अशी त्यांनी यावेळेस मागणी केली.